साई निर्माणच्या प्रयत्नाने आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानातून उलगडणार श्रीराम जन्मभूमीचा संपूर्ण इतिहास. येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सध्या देशभरात विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले जात असल्याचं पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाडमधील साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट या प्रसिद्ध सेवाभावी संस्थेमार्फत गुरुवार 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 ते 10 यावेळेत ऐतिहासिक चौदार तळ्याच्या प्रांगणात प्रसिद्ध मराठी अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्या श्रीराम मंदिर इतिहास राष्ट्र मंदिराचा या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. रविवार 14 जानेवारी रोजी हॉटेल समृद्धी येथे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टतर्फे अध्यक्ष संभाजी पठारे, मोहन काका शेठ, अशोक तलाटी, संजय मेहता व रघुवीर देशमुख यांची उपस्थिती होती. राहुल सोलापूरकर हे प्रसिद्ध मराठी अभिनेते असून ते विविध विषयांचे गाढे अभ्यासक देखील आहेत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रपती या सर्वोच्च मान्यवरांच्या तसेच विविध केंद्रीय व शासकीय मुख्य कार्यक्रमांमध्ये त्यांची सूत्रसंचालक म्हणून महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून तमाम रामभक्तांसाठी श्रीराम जन्मभूमीचा ज्ञात अज्ञात असा शेकडो वर्षापासून ते आत्तापर्यंतचा इतिहास संपूर्णपणे कथन केला जाणार असून या मंदिर उभारणीसाठी केल्या गेलेल्या बलिदान व त्यागाची महती देखील सांगितली जाणार आहे. विशेष म्हणजे महाडमधून बाबरी मशीद पाडण्यासाठी सहभागी असलेल्या तत्कालीन जवळपास 30 कारसेवकांचा या कार्यक्रमादरम्यान यथोचित सन्मान केला जाणार आहे. तर या राम जन्मभूमीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या भक्तिमय सोहळ्याचा लाभ तमाम श्रीराम भक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. त्याच्यामध्ये प्रथमतः श्रीरामांची आरती ती झाल्यानंतर ज्यांनी कारसेवेमध्ये सहभाग त्यावेळेला नोंदवला होता जो बाबरी ढाचा पाडण्यात महाडवासीय जे गेलेले होते त्यातले जे हयात आहेत 12 ते 13 लोक हयात आहेत तर त्यांचा आपण 30 हयात आहे 12 जण जे काही हयात आहेत तर त्यांचा आपण इथं तिथे प्रतिकात्मक असं सत्कार करणार आहोत. त्याच्यानंतर संस्थेच्या वतीने प्रस्तावना दिली जाईल आणि त्यानंतर व्याख्याते जे राहुलजी सोलापूरकर आहे ते त्यांचं व्याख्यान होईल. व्याख्यानाचा मूळचा विषय आहे श्रीराम मंदिर इतिहास राष्ट्र मंदिराचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1556 पासूनचा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे की बाबरांनी ज्या वेळेला तिथे राम राजांची जी मंदिर श्रीराम जन्मभूमी इतिहास राष्ट्र मंदिराचा हा व्याख्यानाचा विषय आहे आणि 1556 पासून आतापर्यंत आपल्याला इतिहास माहिती आहे तर तो संपूर्ण इतिहास इसवी सनापूर्वीचाही इतिहास सगळ्यांना ज्ञात व्हावा की नक्की त्या राम जन्मभूमीचं किती वेळा परकीयांनी आक्रमण करून ते पाडलं गेलं आणि पुन्हा ते किती वेळा उभारलं गेलं त्या उभारण्याच्या याच्यामध्ये किती जणांचा योगदान आहे तेही कळलं पाहिजे. आणि 2019 जी न्यायालयीन लढाई झाली त्याच्यामध्ये नक्की काय सादर झालं आणि त्यामुळे ती राम जन्मभूमी आपल्या पदरामध्ये आली त्याचाही इतिहास सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्याख्यानाचा आपण प्रयोग करतोय. तर ह्या व्याख्यानामागचा उद्देश एकच आहे की राम जन्मभूमी आपल्या इथे आल्यानंतर तिथे मंदिर उभारल्यानंतर राष्ट्र निर्मितीमध्ये त्याचा कसा सहभाग असणार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर तो राहुल सोलापूरकर अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांचा ह्या विषयावर गाढा अभ्यास आहे. तर त्यांचं महाडकरांनी सगळ्या नागरिकांना राम जन्मभूमीचा जो पूर्ण इतिहास आहे तो समजावून घ्यावा, तो ऐकावा आणि राम जन्मभूमी परत मिळवण्यासाठी जो जो आपल्या लोकांनी जो त्याग केला आहे, आत्मसमर्पण केलं आहे, त्याचं लोकांना जाणीव कुठे केली हवी याच्यासाठी हा साई निर्माणचा स्तुत्य उपक्रम आहे. साई निर्माण सामाजिक कार्यामध्ये कायमच अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करते. समाज उपयोगी आम्ही चांगले प्रोग्राम द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याच्यातून समाज प्रबोधन व्हावं हा एकमेव आमचा उद्देश आहे. साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे 2016 पासून आपण बाबांचं साई सच्चरित्र पारायण 16 आणि संगीतमय साई कथा
अशा प्रकारचं 8 दिवसाचा प्रोग्राम आपला सर्वांच्या आग्रह खातर आपण सुरू केला होता आणि गेल्या 2.5 वर्षापूर्वी मला वाटतं आपली साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट हे रजिस्टर्ड झालं. आपल्या सर्वांची त्या ठिकाणी मेहनत आहे. फक्त कोविडचा जो कालावधी होता तो पिरियड जर सोडला तर दरवर्षी आपल्या सर्व साई भक्तांनी सर्व आपल्या विश्वस्त मंडळाने सर्व कमिटीने अतिशय कठोर मेहनत घेऊन आपलं जीवन सुखमय शांतिमय तेजोमय कसं व्हावं त्यासाठी बाबांचं जे चरित्र आहे त्याचा प्रसार भारतभर आहेच परंतु या कोकण भूमीमध्ये सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साई भक्तांपर्यंत पोहोचविला आणि दरवर्षी आता दिवाळी आली की लोकांना वेळ लागतो बाबांचं साई सत्य पारायण केव्हा सुरू होईल आणि संगीतमय साई कथा केव्हा ऐकायला मिळते. अतिशय भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्या महाडकरांचा मग MIDC असेल आजूबाजूचे खेडोपाडीचे साई भक्त असतील त्या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवला आणि गेल्या वर्षी देखील अतिशय छान त्या ठिकाणी पारायणचा कार्यक्रम झाला. संगीतमय साई कथा झाली. बाबांची पालखी मिरवणूक पाल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद अशी आपली सांगता झाली. याही वर्षी सगळ्यांच्या आग्रह खातर आपण कार्यक्रम करायला पाहिजे असा आग्रह होता आणि गेल्या महिन्यामध्ये काका आणि आपण सर्वजण आपले सर्व कमिटी आपण मीटिंग केली तर त्या ठिकाणी एक विषय पुढे आला की यावर्षी भारतभर राम जन्मभूमी जे गेले 500 वर्षापासून त्या ठिकाणी प्रतीक्षा होती की त्या ठिकाणी राम जन्मभूमीचं पुनर्निर्माण श्रीरामाची प्रतिष्ठापना व्हावी ही जी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली होती त्या ठिकाणी अनेकांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि या 125 कोटीच्या देशामध्ये प्रत्येकाच्या जी महत्वाकांक्षा इच्छा होती ती आज पूर्णत्वास जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सर्व या ठिकाणी असणारे पक्ष त्यांनी प्रयत्न केला आणि 2020 मध्ये मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला आणि बाबरी मशीदच्या ठिकाणी राम जन्मभूमी उभी करण्याचा त्या ठिकाणी अतिशय ऐतिहासिक निर्णय झाला आणि आज आपण पाहत आहोत गेल्या अनेक वर्षापासून महिन्यापासून जी प्रतीक्षा होती ती आपली 22 जानेवारीला पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणी श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने भारतभर सर्व शहरात खेडोपाडी श्री रामचरित्र राम जन्मभूमीचं महत्व इतिहास यावर कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि साई निर्माणने सुद्धा सगळ्यांच्या सूचनेनुसार की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम हाती घ्यावा आणि चांगले या राम जन्मभूमीच्या इतिहासाबद्दल चांगलं विचार सांगणारी कुणीतरी चांगली व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी. कथाकार चांगले सुविचार सांगणारे आणि त्यामधूनच राहुल सोलापूरकर हे व्यक्तिमत्व समोर आलं आणि योगायोग असा की त्यांची तारीख आपल्याला मला वाटतं 18 तारीख ही उपलब्ध झालेली आहे. तर याच्या माध्यमातून एकच आहे की जो धर्म आहे आपला राष्ट्रधर्म तो अधिक प्रबळ व्हावा. जे हिंदूंचं श्रद्धास्थान आहे श्रीराम ज्यांचा उल्लेख
बाबांच्या साई सच्चरित्रामध्ये सुद्धा आला, प्रत्येक वर्षी रामनवमीचा उत्सव बाबा जेव्हा हयात होते ते देखील तो उत्सव साजरा करायचे आणि लोकांपर्यंत त्याचं महत्त्व सांगत होते. म्हणजे श्रीराम हे जे आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. प्रत्येकाला जीवन कसं जगलं पाहिजे त्याचं शिक्षण श्रीराम प्रभूंनी दिलंय. म्हणूनच आपण हा राम जन्मभूमीचं जी प्रतिष्ठापना जी आहे तो उत्सव आपल्या गावोगाव साजरा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि आपल्या साई निर्माणने हा प्रोग्राम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कसा यशस्वी होईल त्या दृष्टीने वेळ फार कमी आहे. परंतु निश्चितपणे आपण पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आपण त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने करून 18 तारखेला हा कार्यक्रम सर्व राम भक्तांना सर्व नागरिकांपर्यंत त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रोग्रामला कशी होईल त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करून राम जन्मभूमीचं जे काय महोत्सव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करून महाडमध्ये सुद्धा आपल्या जन्मवासियांमध्ये